अधिराज, तू काळजी करू नकोस. मी जेवढं विमल मावशींना ओळखते ना, त्यांचा राग फार वेळ नाही टिकणार. मला अगदी स्वतःची लेक असल्यासारखा लळायला हवं. स्वतःच्या लेकावर इतका वेळ कसा रागवणार त्या? काळजाचा तुकडा आहेस तो त्यांचा. तुला बघितल्याशिवाय त्यांना चैन पडत नाही. मला जेवढा त्रास व्हायला आहे ना, त्याच्या धापट त्रास तिला होत असणार. माझ्याशी अबोला धरून. पण तू बघ, उद्या पूजा झाली ना की धावत पळत येईल ती माझ्याकडं, आणि तुझ्याकडं बी आपल्याला आशीर्वाद द्यायला. तू खरंच उद्या सगळ्या गावासमोर सांगणारस? सगळ्या गावाला? अग मला तर समजा जगाला ओरडून सांगावं असं वाटतंय की माझ नित्या मॅडमच लव्ह आहे. गौरी सॉरी, तुझ्याशी प्रत्यक्ष बोलून जायला हवं होत. अधिराज, तू मला सोडून तर नाही जाणार ना? मी तुला सोडून? अगं येड लागलाय का मला? नित्या, परत भाजले का तुला? ठीक आहेस ना तू? आतनं पाणी आणू का तुझ्यासाठी? नाही, मी ठीक आहे, पाणी नको. तू नाही ना सोडून जाणार मला? नाही, मी तुला सोडून कधीच जाणार नाही.